अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे आणि मराठीमधून जाहिरात आलेले पहा आणि मराठीमधूनच तुमची परीक्षा होणार आहे महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा आहेत जी की फक्त मराठी विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतील मराठीमधून तुम्हाला पेपर द्यायचा आहे आता सेंट्रल बँक ऑफ बँक ऑफ इंडियाची जाहिरात जी आहे मित्रांनो आलेली होती त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील अगोदर कुणी कुणी फॉर्म भरले होते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमची एक्झाम कधी होणार आहे त्याचीही माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नवीन विद्यार्थ्यांना देखील फॉर्म भरता येणार आहेत तर बघा मित्रांनो सफाई कर्मचारी या पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे परमनंट जॉब या ठिकाणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय महाराष्ट्रासाठी एकशे अठरा जागा आहेत टोटल चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये फक्त अप्लाय करू शकतात परंतु इतर ठिकाणी अप्लाय करू शकता तिथली लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी एकशे अठरा टोटल वॅकन्सी ठेवण्यात आलेले मग याच्यामध्ये पाहू शकता एस सी एसटी ओबीसी डब्ल्यू एस सामान्य त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बाकी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहेत यांच्यासाठी देखील वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहता येतील एकशे अठरा टोटल महाराष्ट्रासाठी वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता पुणे असेल किंवा मुंबई असेल अशा ठिकाणी वॅकन्सी आहेत ज्या की ज्या की मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही जाहिरात जी आहे ऑलरेडी प्रसिद्ध झाली होती पहा आता या ठिकाणी पाहू शकता कोकणी मराठी उर्दू गुजराती हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये सर्व लँग्वेजमध्ये ही जाहिरात देण्यात आलेली आहे पुन्हा एकदा कारण की याच्यावरती मित्रांनो कोर्टामध्ये याचिका टाकण्यात आलेली होती त्यानंतर ही भरती तात्पुरती स्थगित करून आता पुन्हा नव्याने जाहिरात दिली गेलेली आता मित्रांनो तुम्ही जर जुने अर्ज भरलेले असतील तर मग तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज आहे का तर पुन्हा नवीन फॉर्म भरायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला तर या ठिकाणी लिहिलेले पहा त्यांनी आधीच नोंदणीकृत मित्रांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तुम्ही पूर्णपणे फॉर्म सबमिट केला आहे फीस भरले तर पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही तर मग तुमची परीक्षा कधी होईल पहा मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पुढच्या महिन्यापासूनच मित्रांनो परीक्षा तुमच्या चालू होऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो याचा लगेच निकाल लागणार आहे ऑगस्टमध्येच त्याचबरोबर तुमची जी लँग्वेज टेस्ट असते ती सप्टेंबरमध्ये होईल आणि ऑक्टोबरमध्ये तुम्हाला निवड दिली जाणार आहे सिलेक्शन तुमचं केलं जाणार आहे तर बघा मित्रांनो आता महत्त्वाचं आहे नवीन विद्यार्थी देखील यासाठी फॉर्म भरू शकतील त्यांची नोंदणी जी आहे एकवीस तारखेपासून चालू होईल ती सत्तावीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे याच्यासाठी मित्रांनो अर्ज शुल्क वगैरे किती असेल ते देखील आपण पाहूयात तर बघू शकता तुम्ही जर एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे याच्यामध्ये जी एस टी देखीलचा उल्लेख केलेला आहे आणि अदर सर्व जे कॅन्डिडेट आहेत त्यांना आठशे पन्नास रुपये या ठिकाणी फीज तुमची ठेवण्यात आलेली आहे तर ही फीजबद्दल झालं आय बी पी एस कंपनी मार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जातात एकवीस तारखेपासून ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहेत ही जी जाहिरात आहे मित्रांनो याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील शेअर केलेली पीडीफायल तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे किती असतं आणि काम काय असतं आता सफाई कर्मचारी म्हणून तुमचं मित्रांनो सिलेक्शन होणार आहे पूर्ण बँकेमध्ये तुमच्या साफसफाईचं काम असणार आहे आणि इतर काम तुम्हाला असतील याचा पेमेंट एकोणीस हजार पाचशे हा तुमचा बेसिक पेमेंट आहे तो पेमेंट वाढत वाढत मित्रांनो सदोतीस हजार पर्यंत या ठिकाणी जाईल म्हणजे बेसिक पेमेंट आहे हा परंतु याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो डीए असेल एच आर ए असेल बीस एस भत्ता असेल वाहतूक भत्ता असेल त्यानंतर विशेष वेतन असेल रजा भाडे सवलत असेल त्यानंतर इतर वैद्यकीय सुविधा असतील ग्रॅज्युटी असेल पेन्शन योजना असेल त्यानंतर मित्रांनो लोन तुम्हाला कमी याच्या व्याजामध्ये दिलं जातं बँकेकडनं अपघात विमा असेल कर्मचारी कल्याण योजना असतील हे सर्व तुम्हाला बेनिफिट जे आहे बँकेमार्फत देखील दिले जातात तुमची एकदा निवड झाल्यानंतर तर मग याच्यासाठी पात्रता काय असणार आहे पहा मित्रांनो नवीन उमेदवारांसाठी या ठिकाणी तुमचं वय अठरा ते सव्वीस वर्षे पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी पाच वर्ष सूट ले ले। ले ले आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षापर्यंत या ठिकाणी सूट तुम्हाला असणार आहे आणि याची पात्रता जी ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो फक्त दहावी पास ठेवण्यात आलेली आहे तुम्ही दहावी उत्तीर्ण केलेली आहे तर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे तर ही संपूर्ण मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामधून तुमची जी एक्झाम होणार आहे ती कशी होणार आहे पहा म्हणजे मराठीमधून तुमची एक्झाम होते मित्रांनो मराठीमधूनच तुम्हाला एक्झाम देता येणार आहे तर एसद्वारा मित्रांनो स्थानिक भाषा चाचणी देखील तुमची घेतली जाते ती देखील कशी असणार आहे ते आपण पाहूयात तर सर्वात अगोदर पहा ऑनलाईन परीक्षा तुमची कशी होईल नव्वद मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी वेळ असेल एकूण मित्रांनो सत्तर गुण तुम्हाला या ठिकाणी असतील एकूण सत्तर गुणांची परीक्षा होईल ज्याच्यामध्ये पहा सामान्य जागरूकता सामान्य ज्ञानचं पेपर असेल अंकगणित आठवीपर्यंतच अंकगणित तुम्हाला विचारलं जाणार आहे त्याला तुम्हाला या ठिकाणी वीस मार्क आहेत जनरल नॉलेजसाठी या ठिकाणी वीस मार्क आहेत आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आठवीपर्यंत विचारलं जाणार फक्त त्याला दहा मार्क आहेत आणि या ठिकाणी सायकोमेट्रिक चाचणी म्हणजेच या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता आपण त्याला तर्कक्षमता म्हणतो ते देखील आठवीपर्यंत असणार आहे त्याला देखील वीस मार्क तुम्हाला असतील एकूण या ठिकाणी सत्तर मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो तुमची स्थानिक भाषा चाचणी तुम्ही जी परीक्षेवरची पास झाल्यानंतर पुढच्या मित्रांनो तीस गुणांची स्थानिक भाषा म्हणजे त्यांना मराठी येतं का ते पाहिलं जाणार आहे त्यामुळे मराठीच विद्यार्थी फक्त ते ॲप्लिकेशन करू शकते तीस मिनिटाची ती एक तुमची चाचणी घेतली जाणार आहे तुम्हाला मराठी येतं का ते पाहण्यासाठी आता बघा परीक्षा जी आहे तुमची प्रत्येक राज्यानुसार या ठिकाणी मित्रांनो परीक्षेचं माध्यम वेगवेगळं आहे जसं की महाराष्ट्रामधून अप्लाय करताय तर मराठीमधून तुम्ही परीक्षा देऊ शकता हिंदीमधून इंग्रजीमधून देऊ शकता परंतु मराठी ही त्याचं ऑप्शन जे आहे ऑनलाईन फॉर्म भरताना सिलेक्ट करू शकता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या लिंक तुम्हाला व्हिडीओची लिंक्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतके तुमचे गुण देखील कापले जाणार आहेत हे निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे परीक्षा केंद्र जर आपण बघितले मित्रांनो परीक्षा केंद्र महाराष्ट्रामध्ये देखील याचे ठेवण्यात आलेले आहेत व्हिडिओच्या ह्या जाहिरातीच्या शेवटी जे आहे तुम्हाला परीक्षा केंद्र पाहता येईल पाहता येतील ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील मा भरपूर सारे केंद्र ठेवण्यात आलेले आहेत पहा या ठिकाणी मुंबई असेल नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमची एक्झाम महाराष्ट्रामधून घेतली जाईल तर संपूर्ण मित्रांनो नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध केलेले नवीन विद्यार्थी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतील फीजबद्दल वगैरे सर्व माहिती तुम्हाला सांगितले अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद